किनवट नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची तारीख जशी जशी जवळ येते तसा किनवट नगरपालिकेच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असल्याचं चित्र सध्या दिसून आलंय. यावेळी किनवट नगरपालिकेतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारादरम्यान दुर्गा मैदानावर जाहीर सभेचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. किनवट नगरपालिकेतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारादरम्यान दुर्गा मैदानावर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रचारसभेच्या निमित्तानं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी भाजपला लक्ष्य करीत कर्जमाफीला पैसे नाहीत, घरकुलासाठी पैसे नाहीत, हे सरकार फडणवीस नसून फसवणूक सरकार आहे अशी टीका केली. यांच्याकडे पैसे नाही आहेत, तुमच्या कर्जमाफीसाठी पैसे नाही, तुमच्या घरकुलासाठी पैसे नाही, तुमचं व्याज माफीसाठी पैसे नाही. हे सरकार कंगाल सरकार झालेलं आहे. त्या सरकारकडे काही नाही आणि ह्यांच्याकडे काही नसल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फक्त भावनेच्या भरात काहीतरी घ्यायला लावायचं आणि मग लोकांना सांगायचं की बाबासाहेबांसाठी आम्ही अमुक करणार आहोत, तमुक करणार आहोत. अशा प्रकारचे फडणवीस सरकार नाही, ते फसवणवीस सरकार आहे. फसवणारं सरकार आहे की तुम्हाला खोटं बोलतं आणि तुमच्याकडून कर्जमाफीपासून ते बाबासाहेबांचं नाव घेण्यापर्यंत एवढंच होतं. मग आमच्या दलितांना संरक्षण का मिळत नाही? नोकरीमध्ये आरक्षणाचा विषय वारंवार माझं राष्ट्रवादी आहे, तुमच्या आरएसएस वाले बाहेर काढतायत की कशाला पाहिजे आरक्षण. खऱ्या अर्थाने तुम्हाला जर दलितांचा मागासवर्गीयांचा खऱ्या अर्थात कल्याण करायचं असेल तर मग तुमची आरएसएसची मंडळी आरक्षणाच्या विषयाबाबतीमध्ये भूमिका का वेगळी मांडतात हा खरा प्रश्न आहे. मुस्लिम समाजाला काँग्रेसनं जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा विकास केला. नांदेड मनपा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला भरभरून विजय केला. नांदेडची पुनरावृत्ती किनवटमध्ये झाली पाहिजे. शहराच्या विकासासाठी काँग्रेसला विजय करा असं आवाहन चव्हाण यांनी केलं. पालिकेमध्ये 81 जागा आहेत. 81 जागेमध्ये 73 जागा काँग्रेस पक्षाला निवडून लोकांनी 73. मला वाटत किनवट सुद्धा 18+1 ना, 18+1 आपल्याला किनवट मध्ये सुद्धा नांदेडची पुनरावृत्ती आपण केली पाहिजे. तर नांदेडचा विकास, महाराष्ट्राचा विकास सिर्फ और सिर्फ काँग्रेस ही कर सकती है दोस्तों, सिर्फ और सिर्फ काँग्रेस कर सकती. या प्रचार सभेच्या दरम्यान प्रचार सभेला मतदारांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. या प्रचार सभेच्या निमित्ताने आमदार डीपी सावंत, आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर, माजी जिल्हाध्यक्ष नामदेवराव केशवे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर, किशोर भवरे, माजी महापौर अब्दुल सत्तार, नारायण श्रीमानवार, जयवंत वानोळे, व्यंकटराव नेमाणीवार, किशनराव किनवटकर, के मूर्ती, सोपनराव केंद्रे, आशिष कऱ्हाळे यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. प्रतिनिधी गौतम कांबळे, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफ लाईन, नांदेड.